हॅलो फ्रेंड्स, मी गौरी आर्ट अँड क्रोशेट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण हे कमळ शिकणार आहोत. हे कमळ आपण डेकोरेशनसाठी केलेलं आहे. तुम्ही हे कमळ गणपतीसाठी, महालक्ष्म्यांसाठी, वरदलक्ष्मीसाठी, मंगळागौरीसाठी, लक्ष्मीपूजनाकरता कुठेही वापरू शकता. खूप छान असं हे कमळ आपलं झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला शिकवणार आहे की हे कमळ कसं करायचं. तर बघू शकता तुम्ही, सगळं ग्लिटर शीटचं बनवलेलं आहे आणि आपण हे खरडा आणि ग्लिटर शीट असं दोन्ही मिळून हे बनवलेलं आहे. तर चला आपण सुरू करूया. तर आता आपण पहिले खरडा घेणार आहोत. त्याचं मी 2.5 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे आणि त्या पट्टीचा आपल्याला एक सर्कल बनवायचा आहे. 2.5 इंचाची पट्टी घेऊन मी एक सर्कल बनवला आहे. बघा, ही पट्टी 2.5 इंचाची घेऊन मी हा सर्कल बनवलेला आहे. आता आपण यालाच खरड्याला या पाकळ्या लावणार आहोत. मी एक पाकळी चिपकवलेली आहे, तुम्ही पाहू शकता एक पाकळी चिपकवलेली आहे. आपण आता पुढच्या पाकळ्या करायला घेऊया. पहा, मी अशा पाकळ्या कापून घेतलेल्या आहे ग्लिटर शीटच्या. मी दोन बाजूला दोन रंग घेणार आहे. हा जांभळा आहे, ॲक्च्युली हा जास्त जांभळा दिसतो आहे एवढा हा नाही आहे. हा थोडासा राणी कलरकडे जाणारा रंग आहे. आणि हा एका बाजूला, हा बाहेरच्या साईडला येईल. कारण कमळ म्हणजे कोणतंही फूल नेहमी आत डार्क असतं आणि बाहेर फेंट होत जातात पाकळ्या, त्याप्रमाणे आपण करणार आहोत. आता मी या कशा चिपकवल्या हे दाखवते. हे पहा, मी अशा दोन पाकळ्या या कापून घेतलेल्या आहेत. आता आपण कशा चिपकवायच्या ते बघूया. ह्याच्यात आपण तार घेणार आहोत, ते मी आता तुम्हाला दाखवते. मी एक तार घेतली आहे बारीकवाली आणि त्याचे तीन लेअर घेतलेले आहेत, तीन पदर घेतलेले आहेत. त्याप्रमाणे मी मध्ये हे ठेवीन असं. त्याच्या बाजूला आपण दोन्ही टोकांवर त्याला डबल साइडेड टेप लावणार आहोत. म्हणजे ती तार आत जरी असली तरी हलणार नाही आणि आपल्याला पाकळी जशी पाहिजे तशी आपण ती पाकळी वळवू शकतो. हे पहा, हे मी काढून टाकून आणि आता आपण फेविबॉन्ड लावूया. फेविबॉन्डनी हे चिपकवणार आहोत. जरी डबल साइडेड टेप असली तरी पण तेवढ्याने होणार नाही. आपल्याला काठाला इथे फेविबॉन्ड लावून चिपकवायचं आहे. फेविबॉन्ड इथे काठाकाठाला लावायचं आहे आपल्याला. आणि एक नेहमी मी फेविबॉन्ड नेहमी छोटी ट्यूब 10 रुपयेवाली घेते. त्याचं कारण असं आहे की फेविबॉन्ड काही वेळेस निघायला लागलं की ते निघतच राहतं आणि आपलंच फेविबॉन्ड वेस्ट होतं. म्हणून मी नेहमी छोट्या ट्यूब्स या ज्या मिळतात त्या नेहमी यूज करते. तुम्ही पण करून पहा. आता आपण दुसरी पाकळी याच्यावर चिपकवणार आहोत. कटिंगमध्ये थोडासा फरक आला तर आपण साईडने कापून टाकणार आहोत. पूर्ण दाबून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. या आपण बाजूंनी एकदा दाबून घेऊ. आपण अशा प्रकारे आपल्याला 6 ते 7 पाकळ्या तरी या सर्कलला लागतील. तुम्ही पाहू शकता माझ्या या 5 पाकळ्या तयार आहेत. एक पाकळी मी ऑलरेडी खरड्याला चिपकवलेली आहे. आता आपण या 5 पाकळ्या चिपकवूया. आपल्याला इथे फेविबॉन्ड लावून घ्यायचं आहे. साधारण 1/2 इंच तुम्ही फेविबॉन्ड लावू शकता. खूप जास्त आपल्याला ही खरड्याच्या पट्टी जी आहे त्याच्या वरच्या बाजूला ही लावायची आहे. कारण खाली आपल्या अजून 2 लेयर्स येणार आहेत, त्याच्यासाठी खाली आपल्याला जागा ठेवायची आहे. हाताने पसरवून घ्या आणि आता आपण हे खरड्याला चिपकवूया. हा खरडा आहे आणि हे आपण असं चिपकवतो आहोत. तुम्ही बघू शकता हे असं आपल्याला चिपकवायचं आहे. या 2 पाकळ्या मी चिपकवलेल्या आहेत. अशाच मी या सर्कलला पूर्ण पाकळ्या अजून चिपकवून घेईन आहे. आतल्या बाजूला मी जांभळा कलर येतो आहे, बाहेरच्या बाजूला पिंक येतो आहे. आता आपण पुढच्या पाकळ्या चिपकवून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपली पहिली लेयर कंप्लीट झालेली आहे. आणि मी अशा पाकळ्या वळवून पाहिल्या, त्या अगदी व्यवस्थित वळतात आहे आपल्याला पाहिजे तशा. आणि बॅक साईडने तुम्ही पाहू शकता हा पिंक कलर आहे.
आता आपण नेक्स्ट वालं लेयर करायला घेऊया. हे बाप, तुम्ही पाहू शकता की मी या बाकीच्या सेकंड लेअरच्या पाकळ्या पण तयार करून घेतलेल्या आहेत. या अजून मी चिपकवलेल्या नाही आहेत. तशाच आपण जशा आतल्या पाकळ्या केल्या त्याच्यातलाच हा मोठा साईज आहे. पहा, तुम्ही पाहू शकता हा त्यातलाच मोठा साईज आहे. आणि मी तसंच आतमध्ये दोन्ही साईडला सेम ग्लिटर शीट घेतलेली आहे आणि मध्ये तार घालून डबल साइडेड टेप लावून हे चिपकवलेलं आहे. आता आपण या पाकळ्या चिपकवूया. या पाकळ्या या दोन पाकळ्यांच्या मध्ये येणार आहेत. हे पहा, या दोन पाकळ्यांच्या मध्ये आपण हे लावणार आहोत. अशा अशा आपल्याला या चिपकवायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी एक पाकळी चिपकवली आहे आणि अजूनही इथे मी अर्धा अर्धा इंचाची पाव इंचाची गॅप ठेवली आहे. थर्ड लेअर आपल्याला इथे चिपकवायची आहे म्हणून खाली जागा ठेवायचीच आहे आपल्याला. आणि थर्ड लेअर जी राहील त्या पाचच पाकळ्या येतील, सात नाही येणार. म्हणजे चौरंगाच्या मागच्या बाजूला आपल्याला दोन पाकळ्या चिपकवायची गरज नाही आहे. आणि या ज्या पाकळ्या आहेत या परत डबल घेतलेल्या आहेत आपण, पण खालची जी लेअर राहील ती सिंगल राहील आणि ती खालीच राहतील त्या पाकळ्या. आता या आपण पूर्ण पाकळ्या सगळ्या दोनाच्या मध्ये एक याप्रमाणे अशा आपण चिपकवून घेणार आहोत. हे पहा, मी डबल साइडेड टेपसुद्धा आता लावून पाहते आहे की जेणेकरून ती पाकळी खूप वेळ आपल्याला धरावी नाही लागणार. आणि मध्ये फेविबॉन्ड लावला आहे मी. आता आपण अशीच्या अशी ही पाकळी चिपकवू. तुम्ही पाहू शकता मी सगळ्या पाकळ्या चिपकवलेल्या आहेत. आता आपली तिसरी लेअर राहिली आहे, त्याच्यासाठी आपल्याला डबल पाकळ्या करायची गरज नाही आहे. आपण फक्त एकच बाजू घेऊन पाच पाकळ्या आपण याच्यावर ठेवून चिपकवणार आहोत. चौरंगावर ठेवायचे, पूर्ण कमर ठेवायचं आणि मग त्या पाच पाकळ्या चिपकवायच्या, जेणेकरून चौरंगाचे पाय दिसणार नाहीत. आणि खाली दोन पानं आपण हिरव्या ग्लिटर शीटची लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण सेकंड लेअर चिपकवली होती, त्यानंतर आपण आता याला, हे पहा, मी असं टाचून घेतलेलं आहे. प्रॉपर सुई दोऱ्याने मी या पाकळ्या चिपकवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्या पाकळ्या आपण अशा चिपकवून घेणार आहोत, सेकंड लेअरच्या टाचून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी या सगळ्या अशा टाचून घेतलेल्या आहेत. या पाकळ्या आपल्याला याच्याकरता टाचायच्या आहेत की वजनाने त्या आडव्या होऊ नये म्हणून अशा सगळ्या पाकळ्या मी टाचून घेतल्या आहेत सुई आणि दोऱ्यांनी, आपल्या हाराच्या सुईनी. आणि ही पाहू शकता तुम्ही, मी या सुईनी त्याला छिद्र केले आणि या सुईनी असं शिवून घेतलेल्या आहेत पाकळ्या. तुम्ही पाहू शकता आता मी हे चौरंगावर ठेवलेलं आहे, आसन घातलेलं आहे चौरंगावर. तुम्ही याचा कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलच्या याच्यात जाऊन पाहू शकता. आता हे पहा, मी या चौरंगावर ठेवले हे जे पाय दिसतात आहे. आणि आता आपण इथे तिसरी लेअर चिपकवणार आहोत. ती लावली की आपल्याला पाच पाकळ्या लावल्या की आपला हा चौरंगाचे पायसुद्धा दबतील आहे. तर आता आपण तिसरी लेअर चिपकवूया. या आपल्या पाकळ्या सिंगल राहणार आहेत आणि आपल्याला या चिपकवायच्या आहेत. पण या चिपकवण्यापेक्षा या पण टाचलेल्याच ठीक राहतील. मी चिपकवते आहे पण हे चिपकत नाही आहे. पहा, ते धरून ठेवूनही होत नाही आहे. तर आपण या पण टाचून घेऊया. बघू शकता तुम्ही, आपण या पण टाचून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी आता थर्ड लेअर पण चिपकवलेली आहे. त्यांनी आपल्या आपल्या चौरंगाचे खालचे पाय कमी दिसतात आहेत आता. आता आपण ग्लिटर शीटची दोन, तुम्ही पाहू शकता मी दोन असे पानं कापून घेतलेले आहेत, ते आपण आता इथे ठेवणार आहोत. त्याने आपलं डेकोरेशन, कमळाचं डेकोरेशन कम्प्लीट होईल आहे. बघू शकता तुम्ही, कमळ अतिशय छान दिसतंय. तर
तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय.